नमस्कार मित्रांनो, माझं नाव हरीश कासार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये वर्ल्ड ऑफ फार्मसी अँड मोटिवेशन. आज मी फार्मसी विरोधात संपर्क आहे व ऑनलाईन औषधं मागवणं का धोक्याचं आहे याबद्दल माहिती देणार आहे. तर आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. ऑनलाईन औषधं विक्रीला विरोध करण्यासाठी 28 सप्टेंबरला संप पुकारण्यात आलेला आहे. या संपातून फक्त आणि फक्त ऑनलाईन विक्रीला विरुद्ध आहे ही प्रमुख मागणी आहे. जर या संपाचे आधार घेऊन नॉन फार्मासिस्ट लोकांना फार्मासिस्ट करण्याची प्रयत्न असेल तर त्यासाठी फार्मासिस्टचा पाठिंबा नाही. या संप फक्त आणि फक्त ऑनलाईन विक्रीला विरोधाचाच आहे. तर आता पाहूया की ऑनलाईन औषधं घेणं का धोकेचं आहे. ऑनलाईन औषधं विक्रीमुळे मेडिसिनबद्दलची काउन्सिल पेशंटला मिळणार नाही, त्यामुळे पेशंटला खूप प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागेल आणि आपल्याला वेळेवर आपलं औषध उपलब्ध होणार नाही आहे. आणि त्याचबरोबर तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढण्याची खूप शक्यता आहे. इंजेक्टेबल मागवणं व त्याचा वापर करणे अशक्यच आहे. आणि त्याचबरोबर रिटेलर फार्मासिस्टमध्ये 90% फार्मासिस्टचा रोजगार उपलब्ध आहे, त्यामुळं त्या या सर्वांसाठी बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. या चॅनलमध्ये मी फार्मसी संबंधित माहिती देत असतो व डी फार्मसीचे लेक्चर पण उपलब्ध होणार आहेत. So don't forget to subscribe my channel and to like, share and comment below in comment section. Bye bye, see you in next video.